पंढरपूर इथल्या सरकोली गावात नऊ आशा वर्कर्सना लसीकरणानंतर त्रास सुरू झाला उपजिल्हा रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करण्यात आले नातेवाईक संतप्त झाले नाते सोळा जानेवारी कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे पहिल्या टप्प्यात वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या कोरोना योद्ध्यांना ही लस देण्यात आली मात्र आता या लसीचे साइड इफेक्ट पुढे येत आहेत पंढरपूर तालुक्यातील सरकोली गावात नऊ आशा वर्कर्सना लसीकरणानंतर त्रास झाल्यानं पंढरपूरच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले वीस जानेवारी रोजी अंगावर सूज येणं ताप येणं अशक्तपणा जाणवणे असा त्रास होऊ लागला या आशा न उप उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं कोरोना विरुद्धच्या लढ्यात पहिल्या फळीत काम करणाऱ्या आशा वर्कर्सना होणारा त्रास पाहून त्यांचे नातेवाईक आता संतप्त प्रतिक्रिया देऊ लागले देशाचे प्रधानमंत्री राज्याचे मुख्यमंत्री आमदार खासदार यांना पहिल्यांदा लस द्यावी नंतर आम्हाला द्यावी अशी संतप्त मागणी नातेवाईक करू लागले आहेत अशक्त आहे त्यांना बोला येत नाही चाला येत नाही हो या सरकारनं जर लस आणली असली तर आधी मुख्यमंत्र्यांना टोचाव गावच्या नाही तर तालुक्याच्या आमदाराला टोचाव आमदार नसता तर खासदाराला टोचावं आणि पुन्हा आमच्यावर ट्राय करावं घोर गरीब सामान्य जनतेत आम्ही रोज काम करून खाणारी माणसं आहे हो आता तुमच्या घरच्यांना काही त्रास आहे घरचं झोपून येते आमची हो बरं त्यांना बोला येत नाही आज अॅडमिट केलं होतं ना आज ऍडमिट केलं होतं कुठं सरकार कॉटेजला पंढरपूर तालुक्यात त्यांनी काय सुविधा दिली त्यांनी काय नाही शेख सलाईन लावली औषध गोळ्या दिल्या हो जेवण जेवण नाही विचार नाही कोणी काय नाही बोदलेसर सुद्धा तिथं नव्हतं हो कोणी पण विचार माझी घरची होती तिथं त्याला कोणी विचार नाही हो त्याच्यामुळं माझी एक अपेक्षा आहे त्या सरला आधी लस द्या नसतं तर खासदाराला द्या आमदाराला मुख्यमंत्र्याला द्या पुन्हा आमच्या घरोघरीबरोबर गर करा लसीचा उपयोग